लय भारी वाटते खरं सांगू का, म्हणजे बिग बॉस मधून आल्यानंतर हा कलर्स मराठीचा पहिल्यांदाच असा कुठला तरी सोहळा करतोय. रेड कार्पेटवर येताना त्याच्या यायच्या आधी आणि बऱ्याच गोष्टी काही करतोय आता मी, तर त्यात खूप एक्साइटमेंट खूप आहे. आणि बिग बॉसमधले आमचे आता सहकारी पण भेटत आहेत सगळे त्यावेळेचे, आणि मजा येते, खूप मजा येते आणि खूप एक्साइटेड आहे आता सगळ्या. आणखी कलाकारांना पण भेटायचं आहे, सगळ्यांना भेटायचं आहे, खूप मजा मस्ती करायची आहे. खरं सांगू का सगळ्यांना भेटावं असं वाटतं, सगळे जे काही बिग बॉसमध्ये होते ना, कारण तो अनुभवच वेगळा होता. तिथं राहणं, एकत्र राहणं आणि तो ते दिवस 100 दिवस, मी तर 100 दिवस होतो आणि त्यानंतर मला वाटतं की पहिल्यांदाच मला सगळे भेटतायत आता प्रत्यक्ष. आणि खूप वेगळं, कारण ते विश्व वेगळं होतं, हे जग वेगळं होतं आणि आमच्या सगळ्यांचं जग बदलून गेलं आहे. त्यानंतर पुन्हा आम्ही जेव्हा भेटतोय ते भेटण्याची ती उत्सुकता आहे आणि खूप काही बोलायचं आहे आम्हाला प्रत्येकाला. पण आता इथं सगळंच बोलता येत नाही, पण आम्ही सगळ्यांनी ठरवतो आता एकत्र येऊन खूप गप्पा मारायच्यात, त्यावेळच्या पुन्हा आठवणी काढायच्यात, त्याविषयी बोलायचं, आत्ता काय लाईफमध्ये चाललंय त्याविषयी बोलायचं, सगळं खूप 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 बोलायचं राहिलंय ते बोलायचं. आता बायको आणि मुलगी दोघींनी मिळून हा लुक माझा तयार केलाय. मला फारसं त्यातलं काही कळत नाही, मी आपलं शर्ट पॅन्ट अडकवली निघालो बाहेर, पण त्यांचं ठरलेलं असं की या फंक्शनला तुम्ही काय घालायचं, पुढच्या फंक्शनला काय घालायचं, त्याप्रमाणे त्यांनी हा लुक अटायर सगळा करून दिला. मला वाटतं की छान दिसतोय असं मला वाटतंय. इथे तुम्हाला काहीतरी एक सरप्राईज आहे ते बघायला मिळेल लवकर, डान्स नाही पण एक आहे सरप्राईज तुम्हाला या अवॉर्ड शो मध्ये, तुम्हाला ते बघायला मिळेल नक्की. ते काय हे बघा, अवॉर्ड्स मिळणं नाही मिळणं काही ते आपल्या हातात नसतं, आपलं काम असतं चांगलं काम करणं आणि ते रिकग्नाइज झाल्यावर खरंच आनंद होतो अवॉर्ड मिळाल्यानंतर. पण नाही मिळालं तरी सुद्धा काही नाराजीचं कारण नसतं, ते कधी ना कधी तुम्ही जे डिझर्व करता ते तुम्हाला मिळतंच मिळतं. आणि हे आता माझ्यामुळे तर बऱ्याच जणांना कळलं असेल की लोकांचं इतकं प्रेम मिळालं की माझं आयुष्य बिग बॉसमध्ये गेल्या जायच्या आधी आणि बिग बॉसमधून आल्यानंतर 360 डिग्रीमध्ये माझं आयुष्य बदललं आहे. तर हा पॉझिटिव्ह अनुभव पण येतो, त्यामुळे अवॉर्ड्स महत्त्वाचे असतातही आणि नसतातही. न मिळाले तर काही वाईट वाटून घ्यायचं नसतं, पुन्हा कधीतरी मिळणार असतंच ते. त्यासाठी आत्ताची कमी आत्ता कदाचित आपल्याला अतृप्त ठेवतात की नाही आपल्याला पुढे काहीतरी करायचं आहे नक्कीच चांगलं, याच्यापेक्षा चांगलं काहीतरी करायचं त्यासाठी ते असतं. आणि मिळालेल्यांनी पण त्यापासून प्रेरणा घेऊन पुढे आणखीन तितकंच चांगलं काम, त्याच्यापेक्षा चांगलं काम करत राहायचं असतं. Thank you so much.